हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये स्वागत आहे. आपला व्हिडिओ क्रमांक 4 चालू आहे. चौथा व्हिडिओ आहे हा. याच्यामध्ये आपण पूजेच्या ताटात जी घंटी असते ती घंटी वूलनपासून कशी करायची हे पाहणार आहोत. इथे मी केलेली आहे. हा व्हिडिओ पाहण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व आपल्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा. चला तर मग पाहूया पूजेच्या ताटातील देवापासली घंटी कशी करायची. तुमच्या आवडीचा कलर तुम्ही घेऊ शकता. उलन घेऊन इथे एक गाठ मारून घ्यायचे. प्रथम याच्यावर आपल्याला साखळ्या टाकायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 साखळ्याचा छोटा गोल होतो. आणखी साखळ्या टाकून घेऊया. 11, 12, 13, 14, 15 हे पहा, 15 साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत. तिथे आपण जी पहिली साखळी टाकलेली आहे तिथे जोडून घेऊया. ह्या साखळीवर आपल्याला मोठे खांब टाकायचे आहेत. त्यासाठी अगोदर 2 साखळ्या टाकून घेऊया. साखळीत न टाकता पूर्ण साखळी आत आली पाहिजे खांब. या साखळीला जेवढे खांब असतील तेवढे मुखे खांब टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण गोल राऊंड कंप्लीट करून घेऊया. हे पहा, इथे आपण ज्या पहिल्या 2 साखळ्या टाकून घेतल्या तिथे जोडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गोल झालेला आहे. आता दुसरा राऊंड विणायचा आहे आपल्याला. दुसरी लाईन सुरुवात करायची आहे. इथे पण आपल्याला मुख्य लाईन मुख्य खांबाचीच लाईन घ्यायची आहे. 2 साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत. 2 खांब झालेले आहेत. 3 आपल्याला टोटल राऊंड खांबावर खांब याप्रमाणे विणून घेतलेला आहे. दुसरा पण त्यानंतर 2 साखळ्या टाकून तिसरा राऊंड सुरू केलेला आहे. तिसऱ्याला आपल्याला कमी करायचं आहे. त्यासाठी 2 खांबे एकत्र विणलेले आहेत. त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5व्याला 2 एक करायचा आहे. सुरुवातीला आपण 2 एक केलेला आहे. परत 5 सिंगल घेऊन परत 2 एक असा अशा प्रकारे तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आपण हा जोडून पण घेतलेला आहे. टोटल 3 राऊंड झालेले आहेत आपले. परत आपला 4th राऊंड सुरू झालेला आहे. पुन्हा आणखीन 2 साखळ्या टाकून एक खांब तयार केलेला आहे. त्यानंतर 3, 4, 5 4th राऊंड खांबावर खांब याप्रमाणेच विणून घ्यायचा आहे. तो विणून झालेला आहे. जोडून घेऊया. 4 राऊंड झालेले आहेत. पाचवा राऊंड सुरू केलेला आहे. 5वा पण आपल्याला त्याच पद्धतीने खांबावर खांब याप्रमाणे आपण विणून घेतलेला आहे आणि तो झालेला आहे. परत आपण स्लिप स्टिच म्हणजे जोडून घेतलेला आहे. हे पहा, खाल्ला घंटीचा जो आकार असतो तो तयार होत आहे. आपल्याला याच्यानंतर अशा प्रकारेच अजून एक राऊंड घ्यायचा आहे. खांबावर खांब याप्रमाणेच
तुपा कंप्लीट झालेला आपला तो राउंड जोडून घेऊया. वरचा भाग कमी कमी होत आहे. वरी जी घंटीसाठी वरी दांडी असते धरायची ती तयार करायची आपल्याला. त्यासाठी वरचा जो भाग आहे तो आपण कमी करत आलेलो आहोत. त्याच्यावर अजून एक आपण जशास तसा राउंड घेतलेला आहे. आता इथे आपल्याला दोनाचा एक करून विणायचा आहे. चारही धागे एकदम काढायचे आहेत. दोन खांबे एकत्र करून विणून घ्यायचे आहे. पूर्ण राउंड या पद्धतीने विणून घ्यायचा आहे. हात झालेला आहे आपला. त्यानंतर दोन साखळ्या टाकून आता वरची जी दांडी आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला आणखीन एकदा दोनाचा एक केलेला आहे आपण. पूर्ण राउंड या पद्धतीने विणून घ्यायचा आहे. कंप्लीट करून घेऊया आपण. कंप्लीट झालेली आहे खाली बाजू आपली. आता वरची जी दांडी आहे ती धराय पकडायची दांडी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी दोन साखळ्याचा एक खांब केलेला आहे. त्याच्यानंतर आता प्रत्येक खांबावर खांब्याप्रमाणे विणत जायचं आहे. या पद्धतीने आपला हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आपण. जोडून घेऊया. आता हे खांबावर खांब या पद्धतीनेच वरविणत जायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता की वर धरायचे दांडा आहे तो मी अर्धा विणलेला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी हाईट वर तुम्ही करू शकता. आता वरी आपल्याला कमी करायचं आहे. वरी शेंडी काढायची आहे त्याला. त्यासाठी दोनाचा एक करत विणत आहे मी इथे. अशा प्रकारे शेंडी निघालेली आहे इथे. दोन्ही साईडचे खांब घेऊन वरती एक खांब टाकून घेऊन परत त्याला गोल राउंड दिलेला आहे. अशा प्रकारे आपण
घंटे रेडी झालेली आहे. आता खाल्ल्या भागाला आपल्याला थोडंसं पसरट करायचं आहे. त्यासाठी खाली मी दुसरा कलर जोडत आहे. अशा प्रकारे आपली आता खाली घंटीला आपण दुसरा धागा जोडून घेतलेला आहे कलर. आणि इथे आपल्याला मोठे खांब टाकायचे आहेत सुईवर वेढायचे. पूर्ण गोल राऊंडमध्ये या पद्धतीने प्रत्येक खांबामध्ये एकाप्रमाणे विणून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडं पसरट पाहिजे असेल खाल्ला भाग तर तुम्ही एका खांबामध्ये दोन खांब सुद्धा टाकू शकता. हे पाहा अशा प्रकारे हा आपला खालचा राऊंड तयार झालेला आहे. आणि सुंदर आणि खूप छान अशी आपली देवपूजेची घंटी रेडी झालेली आहे. ही आपण जे आरतीचं ताट करणार आहोत उलनपासून ही घंटी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तसेच पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका.